पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केली आहे पण मोदींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता विरोधकांनी ऐक्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यामध्ये बोलावलेल्या बैठकीला पंधरा विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले याच बैठकीत एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचं पत्रकार परिषदेमध्ये जाहीरही करण्यात आलं पण या बैठकीतच विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचंही स्पष्ट झालं आहे भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच इतके विरोधक एकाच मंचावर एकत्र आले पण या पहिल्या बैठकीनंतर लगेचच विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे जोपर्यंत दिल्लीतील प्रशासकीय से सेवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला काँग्रेस जाहीरपणे विरोध करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही आगामी बैठकीत सहभागी होणार नाही अशी भूमिका अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं घेतली आहे पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस नेते आणि केजरीवाल यांच्यातही जोरदार वाद झाल्याची चर्चा आहे अरविंद केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका विचारली त्यानंतर हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेलाही केजरीवाल थांबले नाहीत त्यामुळे या पहिल्याच बैठकीनंतर विरोधी ऐक्यात फूट पडल्याची चर्चा आहे आता या वादावर सर्व ज्येष्ठ नेते मिळून काही तोडगा काढतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे